ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. कुची ग्रामपंचायतीच्या LED घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा आंदोलन करू. प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीकांत पवार यांची मागणी. कवठे महांकाळ तालुक्यातील कुची ग्रामपंचायतीने गावात बसवण्यात आलेल्या LED जादा दराने खरेदी केल्या आहेत. तसेच गावात RO सिस्टीम बसवण्यात आली आहे. सदरची सिस्टीम एका संस्थेला चालवण्यास दिली असताना ग्रामपंचायतीने देखभालीचा खर्च काढला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष श्रीकांत पवार यांनी केली आहे. काय म्हणाले श्रीकांत पवार पाहूयात. मी श्रीकांत पवार, प्रहार जनशक्ती कवठे महांकाळ तालुका प्रमुख. मी मौजी कुची ग्रामपंचायत. 2019 ज्या 78 LED खरेदी झाल्या त्यामध्ये त्यांनी 2735 रुपयाने LED खरेदी केली. सदर आम्ही चौकशी केली असता ती LED बाजारभावामध्ये 1999 MRP आहे. ती मिळते आपल्याला GST सकत 1400 रुपयाला. तर 1300 रुपयाचा फरक हा कोणासाठी खरेदी केला, यासाठी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला असता सदर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रही 14/12/2020 दिले होते. त्याच्यावर आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या तक्रारीमध्ये सदर LED ही जादा दराने खरेदी करता येते का? असेल तर आम्हाला शासन निर्णय मिळावा व त्या संदर्भात नसेल तर चौकशी करावी व दोषीवर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात दिलेलं असताना सदर हे जे अधिकारी यांना प्रशासन हे पाठीशी घालत आहेत, तर यांच्यावर कारवाई व्हावी व कुच्चीमध्ये असणारा RO प्लॅन गेली 2 झाली हा बंद अवस्थेत आहे याची तक्रार आम्ही सदर गटविकास अधिकारी यांना 26/10/2020 ही दिली होती की RO प्लॅनमध्ये ही एका संस्थेला चालवण्यास देण्यात आलेला होता. या संस्थेला चालवण्यात असताना ग्रामपंचायत खात्यामधून 94,998 रुपये काढण्यात आले. त्याचे वाउचर नंबरसुद्धा आहेत. तर हा खर्च काढण्यात आला आहे कोणासाठी? हा भ्रष्टाचार झालेला आहे. शुद्ध पाणी गावाला मिळावं म्हणून हा 6 लाख रुपये खर्च करून हा वॉटर प्लांट बसवलेला होता. तरी यामधून आत्तापर्यंत काहीही निष्पन्न झालेलं नाही. याच्यावर कोणतीही तक्रार चौकशी केलेली नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून आम्हाला अहवाल उपलब्ध करून द्यावा. अन्यथा आम्ही प्रहार जनशक्ती कवठे महांकाळ तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आम्ही कोविडचे नियमन पाळून मी उपोषणास बसणार आहोत.